देसाईगंज येथील कमलानगर या ठिकाणी ग्राउंडवर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याने लोकांची तारांबळ उडाली. सकाळी नमाज आटपून निघत असताना मुस्लिम बांधवांना ट्रॅव्हल्समध्ये आग लागल्याचे कळताच सर्वांनी आग विझवण्याचे सहकार्य केले. याची माहिती मिळताच CRPF 191 टीम राकेश सक्सेना यांच्या नेतृत्वात घटनास्थळी दाखल झाली आहे. काही वेळाने अग्निशमन वाहन दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. आज पहाटे 6:30 आमचे विभाग प्रमुख अग्निशमनचे अमित पठाण यांचा आम्हाला फोन आला असता त्या कमलानगरमध्ये आग लागलेली आहे. आम्ही त्वरित 5 मिनिटामध्ये आमची टीम तयार करून घटनास्थळी हजर झालो. घटनास्थळी आले असता CRPF टीमसुद्धा हजर होती. त्यांनी आग विझवण्यास सहकार्य केले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात